आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी केली सुळकुडातील पूर परिस्थितीची पाहणी. समरजीत सिंह घाटगे यांनी कमरे एवढ्या पाण्यात जाऊन स्थलांतरित झालेल्या कुटुंबांच्या घरांची पाहणी केली, तर स्थलांतरित झालेल्या ठिकाणी जाऊन गृह उपयोगी वस्तू दिल्या. ही सर्व कुटुंब भीतीच्या छायेखाली आहेत. या सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सर्वांना त्यांनी स्वतः नाश्ता दिला व या कुटुंबातील लहान मुलांच्या मध्ये काही वेळ रममान झाले. सुळकुड येथे पुणे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी सुळकुडला भेट देऊन पूर परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांच्या मध्ये एकच चर्चा ऐकायला मिळाली, माणूस असावा तर असा. या निमित्ताने ग्रामस्थांना छत्रपती शाहू महाराजांची आठवण व त्यांचं कार्य डोळ्यासमोर उभं राहिलं. सध्या काळंबवाडी धरणातून 11,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत 30 कुटुंबातील 147 सदस्यांना स्थलांतरित करण्यात आलं, तर सुळकुड कोगनोळी या हाही मार्ग बंद असल्याने आडीमल्लय्या डोंगर मार्गावर काही अंशी वाहतूक सुरू आहे. महानकारी न्यूजसाठी सुळकुडहून प्रदीप खोत.